सकाळचे वाजलेत बरोबर 5:30. तर स्वयंपाकाची तयारी तर तुम्हाला सांगते. भात चाललाय माझा ऑलरेडी, आणि काल शेवग्याची शेंग काढलेली. तर शेवग्याची शेंग शिजवले तर तडका मारला, तर ह्याला ठेवायचं उकळायला. तर इकडे आपलं वाटाणा वांगं मिक्स, तर हे पण तडका मारून आटले, तर हे ठेवायचं शिजायला. तर तयार झाले. तर आई उठलेत आत्ता, तर सईचं गुत्ता काढणं चालेल. सईचं एकदा गुत्ता काढून झालं की मला ह्याच्यातून पोण्या घालायला मोकळं. झाले का झोपाळा? नाही झाले अजून? दुपारी पण झोपत नाही काय नाही. हां चला मला तयारी करायची पटापट. हां या, तेल लावून घेतेस काय? कुरडण्यासाठी खपली गहू भिजत घातलं काल मळ्याला जाताना सकाळ सकाळी. तर ह्यातलं सगळं पाणी असं काढून घेतलंय. तर एका पाठीमध्ये बघू शकता तर किती तांब निघालंय, जे आपल्या गव्हावरती असा कलर असतो तांबडा, तर आम्ही याला तांब म्हणतो. तर अगदी स्वच्छ पाणी आणखी त्याच्यामध्ये घालून ठेवले. हलक्या हलक्या हाताने काढायचं बरं का, कारण की थोडं थोडं आपलं गहू भिजलेलं असतं, चीक बाहेर येऊ शकतं. तर चला, तर इथं सई परीसाठी चहा ठेवलाय सगळ्यांसाठीच, आणि आणि डब्यासाठी शिरा बनवलाय. तर डबा सुद्धा लागलं भरून घेते. तर इथं परीचा स्काउट गाईडचा ड्रेस आहे बुलबुलचा, तर तिला स्कार्फ लावायचे. चल डबा भरून झाले. डायरेक्ट फोडणी टाकून आणलेली आपल्या वाटाण्याची आणि वांग्याची भाजी इथं रेडी झाली. तर चुलीवरच्या शेगडीवरतीच ठेवले. तर आता हे सगळं जे काही मसाला आहे का, ते मी सगळं खरडून घेणार बरं का. अजिबात वेस्ट जाऊ देणार नाही, कारण की आपली भाजी खरंच खूप छान झाली. आणि हे चमचा वापरते आता. आणि इथं आपली शेवग्याची शेंग सुद्धा तयार, आणि अगदी ताजे ताजे झाडाची शेवग्याची शेंग चवीला एकच नंबर लागते. तर बघू शकता तेल किती सुंदर सुटले. तर झाले दोन्ही भाज्या झालेत. तर दोन्हीही आतमध्ये किचनमध्ये नेऊन ठेवते, आणि कोळसा शिल्लक आहे दूध तापायला ठेवायचं. आणि माझे इथे सकाळ सकाळीच सगळे कपडे वगैरे आवरले. सकाळचे वाजलेत 7:15, तर पूर्ण दिवस वरती आलेलं आहे. सईपरी सुद्धा रेडी होऊन तिकडे गोट्यात बसलेत, आपल्या जुन्या गोट्यात. बाळा 7:19 गाडी येते. 7:19 मग मी का रोज मी कपडे धुताना दिसते ना गाडी. करेक्ट 7 वाजलेत का आता? छान आहे, मस्त. चला तर ए जाओ का मी आत जाऊ का? ए रस्त्यावरती जाऊन उभा राहा, गाडी आली की पळायचं काम होईल बघ. हा ओके चला, तर आपण जाऊ आत. तर आपली कामं बरीच आहेत. आज नळाला पाणी येत आहे, मळायला गेल्यानंतर आईला पाणी भरायला ताप नको, तर सर्व पाईप असं काढून ठेवले. सकाळचे वाजलेत बरोबर 8, तर चला मळायला निघायला उशीर होते. तर काल जे तुळस आणलं होतं का नाही मळ्यात ना, तर हे तुळशीचं रोप म्हटलं आल्या आल्या लावून घ्यावं. तर तुळशीचं रोप लावून झालंय, आणि आईनं लावलं आणि परिसाईनं माती टाकलं, तर बरंच मदत केलंय सईपरीनं आईनं. तर छान असं आता लावले, बघू आता उन्हाळ्यात आता येत आहे की नाही माहीत नाही. तर खूप छान असं देशी तुळस आहे बरं का. तर ह्याचा कलर तुम्हाला दाखवते जवळून. तर असं निळं निळं आहे बरं का, जसं म्हणतात की देशी. तर इतकं छान असं मी आटलंय आता, ताजी ताजी माती वगैरे घालून घेतलंय. सकाळी झाली पूजा, तर चला निघूया आता आपण आपल्या कामाला. तर सकाळची 8 एस टी गेली. इथं सगळं आवरून घेतलंय. फक्त करे भांडी म्हटलं तर मी तुम्हाला खरं सांगते, जे आपलं चुलीवरचं काळं पातेल आहेत का, आज चहा सुद्धा बाहेरच बनवले मी चुलीवरती. आणि तव असं इतकं ठेवलंय तर ते आल्यानंतर घासता येईल. आणि बाकीचं सगळं आवरलंय, जसं की वाटाण्याची भाजी वगैरे एका पातेल्यात काढून घेतलं. शेवग्याची शेंग नाही काढली, शेंगाचं प्रमाण भरपूर आहे, ते परी खातील. आणि इथं माझं पूर्ण पिशवी रेडी करून ठेवले डबा. आणि बायकांना पाणी प्यायला असं तांबलं माझं सनकोट खुरपं, तर असं आहे. चला जाऊ आपण मळायला. एवढं केल्यासारखं पोतं भरतं होईल का? हा कसं काय काय माहिती, ह्या वर्षी असं कसं मार खाल्लं हरभऱ्याला. तर काल आम्ही काढलेलं हरभरं दिसतंय असं भरपूर पेटकं, काय उपयोग नाही आणि केल्याशिवाय भाग नाही. आबळ आले आज कसं मकला? हा काय होत नाही ना. तर असं आज गोळा करावा म्हणतोय हरभरं. तर असं चिंदे आणले जे आपल्या वापरण्यात नसणाऱ्या साड्या, आणि एक दोन ठिके आणले. वाटत नाही एवढं हरभरा होईल, दरवर्षी भरपूर असते तर ह्यावर्षी नाही. आणि आज आबाळ आले, आपली मका वाळत घातली आणि आबाळ आलाय. आणि पोपट तुम्हाला काल म्हटल्यासारखं, पोपटांचं घर आपल्या विहिरीत आहे. पोपट बा किती सुंदर सुंदर तारावरती बसले पुढे.
पोपट मला बघून उडून गेले. सगळ्या पोपटांचं घरट आपल्या ह्या विहिरीत आहे बरं का. तर एक पोपट आहे तुम्हाला दाखवते, पायरीवरती निवांत तो बसलाय. आंघोळ करतोयस काय रे तू? हातुरिया का पाल येऊ काय? चला. आणि इथं आपली मकावात घातले काल, एकदम पातळ पसरलं ह्यांनी आणि झोपायला आलेले इथे ह्यांनी. आज पण येणार, हातरवून ठेवलं इथंच. तर भरपूर चांगलं पॅक करून ठेवले, ब्लँकेट खराब होऊ शकते ना उन्हानं, तर पॅक. तर चांगले मस्त पातळ पसरले मका. आवाज आला की वाळलं म्हणायचं, पण काय सांगता येत नाही. तर लवकर व्यापारी लोक घेत नाहीत, तर ते हवा म्हणून असते, ते हवा चेक करतात मगच घेतात सगळे बरं का. आणि ह्या बिरमुट्यामध्ये भरपूर असे मका आपले पडले, तर ते मका पण ना हे सगळं गोळा करायचे, सगळ्या ह्यातले मका काढून घ्यायचे. बरंच असं काम आहे, अवघड आहे. तर काल पालं नेलेले काय घेऊन गेलेत, काही गटडं बांधून ठेवून गेले, ज्यांना पालं पाहिजे त्यांनी. ती काँग्रेस उपसू आहे का? पाल बसल का? हा बसते. चला हातरे आले की बाय का, पटापटा गोळा करून टाकायला येते. हिथं हातुऱ्या काय? हिथं हातुऱ्या कुठं कुठं? तिथं तिथं. चला घ्या मग वडा. हे गवतावर जाऊ दे का पाल? येतो का गवताय? मग तिकडून वडा लागेल तुम्हाला. वडा कोपरा धरते की चिंतीत चिंतीत भरून आण, चिंतीत भरून आण. बाप घरच्या घरी पडलेत का सगळं? बापू शेती परवडते का? हे मागच्या तुर येत्या काय? बाप बापूने आमचं सगळं पडवलं. तुरी चांगली येते काय? हा त्या दिवशी काय पडत होती आई म्हणता तुम्ही? हेच वय थोडं होईल तसं पडवायला. आणलं आणलं आत्या. चला घाट लय पडलेलं दिसा लागले तेव्हा, घाट लय दिसते ती बाई पडलेले. कस तरी वाटा लागलाय ते बघितल्यावर. हे हात दंड किती दुखायचं हे आता. चला चला दोन चिंद्या पास के. तुम्ही लांबचा आणस तर मी जवळ जवळच करते गोळा. पूर्ण हरभरा का नाही सगळं गोळा करून झाले. तर असं मोठ्याच्या मोठा ढिगारा घातला तर दहा वाजलेत. पाणी प्यायला बसले. हे कोवळ्या चिंचा पक्षी पाडलेत वय. अग बाई कोवळ्या येते की अजून चिंचा. इंग्र चिंचाच झाड आहे. आयु पिकलं की मी आता काय काय होते आकड्याने. हे काय इथंच आहे, ह्यांच्याकडनं काढून घ्या. टोटरा बसते खरं. चिंच चिंच इंग्रजीचा पिकलेला चांगल्या टोटरा बसते. बघू ह्यांच्याकडनं काढून घेते आल्यावर. बघू बापू काय तर केले असतील का, पक्ष्याने पाडले ती. जेवायला बसणार आहे थोडस. म्हटलं तोंडीला कांद्याची पात घ्यावं. छोट्या सासऱ्यांचं कांदा आहे बरं का. तर असं रानामध्ये तोंडी लावायला घेतलं की जेवण एक नंबर. आपल्या कामाचा पूर्ण आळस जातोय. तर थोडी घेऊ. चला त्यानं द्राक्षे आणलेत मळ्यात असं शेअर करण्यासाठी. छान आहे तुम्ही द्राक्षे. होय वजनाला चांगले आहेत द्राक्षे, पैशात चांगले आहेत बरं का बागतदाराला. चटणी कशी आणली? येसूर
आमच्या आईने दिलेला तुमच्या भाषेत. आमची मामी यसरूच म्हणायची व आमच्या तिकडे मसाला म्हणते ते. बऱ्याच ठिकाणी अजून यसरूच म्हणते बरं का तिकट्याला. नको राहते आता लय झालं एका तिकटले आहे तिकटले आहे व. चला जेवण करू. कांद्याची पात ही मात्याच द्राक्ष तोंडेल लाव या जेवायला म्हणा किंवा त्याचा जेवायला माणसानं या उन्हात वय कस असतय ऊन. ऊन कस असतय कळत या उन्हात काम करा. कांदाच पाहिजे अजून होय म्हणा तोंडी लावायचं म्हणा. बघा क्या बाजार एवढा हाय बघा हाय अजून इथं. चला जेवण झालं झालं मशीन सुद्धा आली अगदी टायमावर अशी मशीन. चला जेवढी लक्ष्मी देते तेवढं घेऊया माते. आता जेवढी लक्ष्मी देते तेवढं घेऊया. लक्ष्मी काय करायचं समाधान मांडा. मग काय समाधान जेवलं म्हणून बरं झालं की मग उशीर लागला असता. एवढी लक्ष्मी आमची समाधान आहे म्हणायचं आम्हाला आनंद आहे. तर एक पोत आपलं हरभरं झालंय. एकच पोत बस का नाही एक पोत बस नांगरलं पंपून बघितलंय ना. हा त्यांचं वंबाळ होय. हा ओके हे चिंतित तुम्हाला कशाला मळ्यात न्यायला बरोबर 2:30 वाजले भयंकर असं ऊन. तर असं वाटत होतं की अंगातलं आता पूर्ण पेशन्स संपले. आणि हे उन्हाळा आहे का आपले रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. म्हणजे जो काय एनर्जी असते ना सकाळची ती दुपारी राहत नाही. निंबे आरती तर ताकद जातेच जाते. तर आणि आल्याला मी थोडंसं भात आणि आमटी खाल्ले आणि म्हटलं सरबत करावं. तर हे बोलतात की सरबत तर सगळं प्रमाण मी घातलंय तर पोरांचं चाललंय इथं सरबताला ठेवणं. तर सरबत घेऊन थोडंसं आता आराम करून घेते. आणि आल्या आल्या पोराने बरंच असं पसारा आईला करून ठेवला होता ते एका पाटीत पूर्ण भरून ठेवलंय. आता 4 वाजता घासून घ्यायची थोडंसं आता आराम करायचा. आणि आज आठवडी बाजार आहे परत ह्यांना उठून बाजारला जायचंय. शनिवार आहे ना आज. तर चला सरबत पिऊन घेऊ. चहा पाणी वगैरे सगळं झालं तर बेडशीट वगैरे लावून ना प्रत्येक रूममधले आता. तर असे कपडे वगैरे सगळे घडी करून तर सगळं क्लीन करायचं आहे. दुपारचे 4 वाजले तर 4 वाजले तर भरपूर असतं घाण असते घरात मुलं घरात असतात. तर सगळं हे आता झाडून काढायचं आहे. आणि फरशी बघा मुलांनी कसं केले तर हे फरशा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि काल मी गहू भिजत घातलेलं कुरड्यासाठी तर बघा तर बरंच पाणी असं का नाही आपलं गहू भिजून असं पूर्ण वरती फेस आलंय. म्हणजे आपलं गहू चांगलं भिजा लागले बघा बल शेतात वरून. आणि हे आज घातले तर लगातार कुरड्या करावं म्हणते. मुलांचे कपडे का नाही घडे वगैरे करून घेतलं. आणि उद्या रविवार आहे तर शाळेचे कपडे पण एका ठिकाणी बाजूला ठेवलं. म्हणजे काय होतं जे जे धुवायचे कपडे ते एका साईडला ठेवते. म्हणजे सकाळी कामं करताना अजिबात गडबड होत नाही. तर भांडे वगैरे सगळे घासून झाले तर इतकं प्रचंड असं आभळ आलंय. आणि मळ्यात तर आपण मका पसरले हुमन. आणि एक ठेक हरभऱ्याचं घरी आणलंय आणि एक ठेक मळ्याचंच आहे. तर तुम्हाला दाखवते जबरदस्त असं आभळ आलंय. परत हे घरी आलेले परत आता मळ्याला गेलेत. मी येते म्हटलं नको मारले कारण की एकट्याला जे आपण वाळत घातलेले मका आहे का गोळा करायला थोडंसं अवघड होते. पण गेले ते तर तुम्हाला आवळा दाखवते. आणि माझं इथं झाडांना पाणी घालणं झालं आहे. इतकं ऊन आहे की झाडं बघू शकता प्रचंड असं आपले झाडं सुकलेले. आणि झाडांना पाणी घालणं चालू आहे. माझं भरपूर असं आवळ आले पोटात कळ यावी आपलं पीक असं भिजेल का ही भीती.
कारण की आज ऊन इतक जबरदस्त होत मळ्यामध्ये, तर भरपूर असं ऊन होत, भर उन्हात काम केली, घरी यायला 2:30 वाजले, अक्षरश पान पान झाडाचं असं करपू लागले, झाडांना पाणी घातलंय हा, आणि दुसरीकडे तिकडं पाणी घालणं चालू आहे, जसं की आपल्या चिकूकड तिकडं, आणि इथं मुलांचं चाललंय खेळणं, तर खपलीच्या पोत्यावरती त्यांचं काय खेळावं हे त्यांना कळे ना, पण चाललंय खेळायचं, तर आई आणि पलीकडच्या आत्या मारतायत गप्पा निवांत, वातावरण तसं चांगलं आहे, पण आपली मका माळेत असल्यामुळे थोडंसं भीती वाटते, तसं चला पाणी घालणं चाललंय थोडं थोडं, उन्हाळ्यात कितीही झालं झाडांना पाणी, झाड आपलं सुकूच लागले, आपले थोडेसे पेरूला थोडं घालूया, बाजार आणून 1 तास झालं, त्यात मुलांनी फरशी वगैरे इतकी घाण केली ना, आधी सगळं घर झाडून स्वच्छ फरशी वगैरे पुसून घेतली, झाडांना पाणी घातलं, मग आता आतमध्ये आले तर ह्यांनी बाजार आणून ठेवून परत मायला गेलेले आहेत, अगदी बाजारमध्ये कलिंगड टरबूज परत आपले सांगोल वांगे कोबी मंचुरियन करण्यासाठी सईला खाऊ वाटते म्हणून कोबी आणलेली, परत गवार कांदा बटाटा असं बरंच काही काय आणलेलं बरं का, तर तुम्हाला सांगते जे टरबूज आहे का खूप स्वस्त, अगदी 10 रुपयाला एक असं टरबूज मिळालंय, त्यामुळे त्यांनी 4 असे टरबूज आणलेले आहेत, आणि कांदा आणि गवार मला खूप आवडते, ह्यांना म्हटलं आधी गवार आणा आणि वटाणा हिरवी मिरची आणि फ्लावर, इतकं असं आपलं आठवडे बाजारातलं बाजार आणलंय, ह्यांना म्हटलं दोडका वगैरे नको कारण गेल्या शनिवारी दोडका आणलेले ना मग मुलं लगेच कंटाळून जातात, आणि शेवग्याची शेंग किंवा 4 दिवसाला का होईना तर आपल्या झाडाची मिळते बरं का खाण्यासाठी, अगदी काटेरी असे वांगे आहेत बरं का, हे वांगे खूप असं चव लागणार आहे, आणि उन्हाळा आहे त्यामुळं आता मुलांना टरबूज आणि कलिंगडाची खूप गरज असते, आणि आता उद्या रविवार असल्यामुळं अगदी फस्त होऊन जाणार आहे बरं का टरबूज आणि कलिंगड, आणि स्वस्त की मस्त अगदी काही असं किंमत नाही, आणि अगदी गोड असे हे टरबूज आहेत, कारण की जेव्हा मी व्हिडिओ शूट केलं ना त्यावेळेस नंतर मी सईपरीला टरबूज कापून खायला दिलेलं, अगदी गोड असं आहे, हे दूध द्यायला आल्यावर त्या म्हणाल्या की अगा हितन कुठेतरी आलंय म्हणल्या, हित तर आपल्या इथे का नाही दूध द्यायला एक मावशी येत आहेत, ते बोलत होत्या की तुमच्या हितन एक लांबड गेलंय, पण छोटा होता पण भीतीच आहे की मग आई किती 4:30 वाजता मी हात घालून सगळं झाडत्या, आमच्या आई बघा झाडू नका मग मग काय तर स्वच्छ वाटत नाही त्या, आपली शनिवारच्या बाजारात ना ताजी ताजी गवारीचे शेंग आटले, तर अशी मुगाची डाळ घालून अगदी मस्त सरभरीत असं आपलं गवारीचे शेंग केले, तर अंधारात कसं दिसतंय मला माहित नाही, आणि इथं चाललंय स्वयंपाकाची तयारी आणि भाकरीची सुद्धा तयारी चालू आहे माझी, मस्त असं चुलीवरची भाकरी सुद्धा बनवून घेतली, तर आज भाकरी मी असं कोळशावरती भाजून घेतलंय, आणि आपली गवारीची मस्त सरभरीत अशी भाजी, तर आज ताजं ताजं गवारीची भाजी आहे बरं का, आणि दूध ठेवले कोळशावरती लागलंच, आणि सावकाश आपलं तापतंय दूध, आणि आई सई परीची आवडती मालिका लागली 8:30 ठरलं तर मग इतकं प्रचंड अहिना मालिका आवडते, आता रात्रीचं बघून सकाळी सुद्धा बघतात, आणि आज स्वयंपाकाला थोडंसं उशीरच झाला तरी आवरलंय माझं जेवणाच्या टायमिंगच्या आत, बाहेर ना थोडंसं साप आलंय असं गोंधळ चालू होता, तर दूध द्यायला मावशी येतात का त्यांनी बघितलेलं आम्ही काय बघितलं नाही, परत तिथं पत्र्यात जाऊन आम्ही चेक केलं तिथं काही नव्हतं, तर आई ओरडत होत्या की मला बिलकुल सकाळी अंधारात झाडत जाऊ नको, कारण की काय होतंय अंधारात कुठं बसलं काय बसलं काय कळत नाही आपल्याला, एकतर आपल्या झाडांची गर्दी आणि त्यात आता खपलींची पोती वगैरे आणून कट्ट्यावरती बरंच ठेवले, पर खाली पण प्लस पसार आहे जे आपलं गाळ उपणायचं चाललंय खपलीचं, त्यामुळे ना भीती वाटते, तर आई बोलतात की अजिबात सकाळी इतका अंधारात झाडत जाऊ नको, तर असं सांगणारी पण माऊली एखादी पाहिजे की नंतर एखादी म्हणली असते काहीतरी कर, तर चला आणि ह्यांना सुद्धा आता फोन करून बोलवते, कारण की मला इतकं जबरदस्त कंटाळा आलाय, तर अख्खा दिवस उन्हात गेल्याचं गेलंय आणि ते वजं उचला उचले, जसं की होत्या 2 बायका पण आपण पण करू लागले की थोडंसं लवकर लवकर आवरते ना, तर जे आपलं हरभरा किती तर होऊ दी धान्य म्हणजे लक्ष्मी आई आपली जी काळी आहे का मळ्यातली आई ती देते ते समाधान आहे आपण घ्यायचं, तर मी त्या आत्याला म्हटलं की आत्या किती कमी झालं किती कष्ट किती पैसा गेला असेल, तुम्हाला सांगते हरभरा काढायला फक्त बायकांचे 2000 गेले, परत माझं कष्ट वेगळं ह्यांचं कष्ट वेगळं, मशीनवाल्याला पैसे द्यावं लागतात पेरायला जो खर्च येतो, मग त्या आत्या म्हणाल्या की अगं अश्विनी इतका खर्च काढायचा नसतो, 1 वर्ष आई आपली आहे का जी काळी आहे ती म्हणते की 1 वर्ष मला द्या खायला मी खाते, तर असं म्हणायचं 1 वर्ष आपल्याला असं 1 वर्ष तसं असं तर होणारच, प्रत्येक वर्षी येतं धान्य असं काही नाही,
ठीक आहे, मी पण समजून घेतलं, चढ उतार तर आयुष्यात होतच असणार, तर ह्यालाच म्हणतात संसार। तर सारखंच आनंदच आनंद म्हटल्यानंतर त्यात सुद्धा काही गोडी नसते बरं का। ठीक आहे, जे पदरात आले ते घेऊया आपण, आणि सुखी समाधान आहे त्यामध्येच बरं का। तर चला जेवण घेतो, भूक लागली, आणि लवकरात लवकर मला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय।